केलेले आहे. आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलात, आमचा त्या ठिकाणी सत्कार केला, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आता फक्त एक करा, मिनिट झाल्यानंतर सगळ्यांनी या, ॲफिडेविट वगैरे एक मिनिट ॲफिडेविट वगैरे करा व्यवस्थित. काय अडचणी असेल तर अजून सुद्धा ते काही ना काही काढतील, पण त्यांचा काका मी तिथे बसलेलो आहे, काही चिंता करू नका. सगळं पूर्ण झालेलं आहे, कायद्याने त्याच्यावर सगळं बंधन झालेलं आहे. आणि आपण आलात आणि आपल्या कल्पकतेला मी दाद दिली की ह्या सत्काराच्या कार्यक्रमापूर्वी ज्यांचा परमेश्वराने स्वर्गामध्ये त्या हुतात्मा झाल्यानंतर सत्कार स्वर्गाच्या दरवाजात उभं राहून केलं असेल, त्या सैनिकांना अभिवादन करायचा पहिला कार्यक्रम तुम्ही केला, त्याबद्दल तुमच्या कल्पकतेला आणि तुमच्या देशप्रेमाला मी त्या ठिकाणी दाद दिली. आणि ज्या या सुंदर मुलांनी त्या ठिकाणी सुंदर तुम्ही निरीक्षण केलं, तेव्हा का कुठलाही कार्यक्रम मन देऊन बघायचा होतो, शेवटी शेवटी ती मुलगी आली बघा इथे मध्ये उभी होती, तिच्या शिवेणी इकडे तिकडे उडत होते, हल्ली वेण्या बघायलाच मिळत नाही, सगळे कापलेलेच केस मिळतात. पण ते बॉबकट करायला हरकत नाही, फॅशन मुलींनीच करायची असते हो, पण फॅशन अशी करावी की ज्याच्यामुळे आपल्या शरीराची शोभा वाढेल. फॅशन असं करू नये की ज्याच्यामुळे आपल्या शरीराची शोभा होईल. पण ती किती ठेक्यात नाचत होती बघा, दणक्यात. अशी देशप्रेमाला उर्मी असलेली प्रजा या देशात निर्माण झालेली आहे. आपण सगळ्यांनी मिळून एक निर्णय करूया, मी जिथे असेल, जे काम करत असेल, ज्या टेबलावर असेल, त्या टेबलावर मी प्रामाणिकपणे काम करेन, कोणाला छळणार नाही. माझ्या टेबलावर आलेला माणूस हसत जाईल माझ्या कॅबिन मधून, हे त्या ठिकाणी ठरवलंय. मी मात्र हे ठरवलंय की मी घेऊन काय जाईन, तर म्हाडाच्या कॅबिन मधून मी पुण्य घेऊन जाईन, मी हसू घेऊन जाईन, मी आनंद घेऊन जाईन, मी समाधान घेऊन जाईन. पैसा आज आहे आणि उद्या नाही, हो ऐसा आता ऐसा चला जाता है. माणसांचं प्रेम, जिसको दुआ मिलती है उसको दवा की जरूरत कभी पडती नाही आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मला बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.